जत्रट वेदगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ. नदी काठाचे नागरिक होत आहेत स्थलांतर. गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून दूधगंगा आणि वेदगंगा या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. पाणलोट क्षेत्रांमध्ये होणाऱ्या सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. पोलीस प्रशासन व तहसीलदार कार्यालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या जत्रट वेदगंगा नदीचे पाणी पातळी प्रचंड वाढलेले असून गावालगत असणाऱ्या महादेव मंदिरपर्यंत नदीचे पाणी आलेले आहे. जत्रट ग्रामपंचायतीकडून नागरिकांना योग्य ते खबरदारी घेण्याविषयी सूचना देण्यात आलेल्या असून कोणताही धोका न पत्करता योग्य वेळी स्थलांतर होण्याविषयी सूचना करण्यात आलेल्या आहेत. नदीपात्राचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहेत. यावेळी मधुकर पाटील यांनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पाणी नदीचं पाणी आता कळायला आले 1921 परिस्थितीच आहे आणि लोकांनी स्थलांतर स्थलांतर करावं सरकारनं आणि ग्रामपंचायतीनंसुद्धा दखल घेऊन लवकरात लवकर स्थलांतर करून लोकांच्या राहण्याची व्यवस्था जनावरांची व्यवस्था करावं एवढीच अपेक्षा आहे. आणि पाण्याची पातळी जास्तच वाढत आहे. सकाळच्यानं जवळजवळ आता 5-6 फूट पाणी वाढले. रात्री काय पाणी वाढायला नव्हतं तर आता सकाळपासून पाणी आणि जरा जास्तच वाढायला आले. तर जवळजवळ आमच्या घरापाशी जे आलं आहेच तर बघू आता इथून काय आता पुढची परिस्थिती काय होती बघूया. तर अनुषंगानं पंचायतीनंसुद्धा जरासं सहभाग घेऊन होतावेल तेवढं लोकांनी लोकांच्या आरोग्याची काळजी लोकांनी औषध पाणी वगैरे ते उकळून प्यायला सांगावं. झालं तर पोलीस प्रशासनसुद्धा इथं म्हणजे कायम रात्र दिवस आहे त्यांचं काय म्हणजे ड्युटी चांगली चालू आहे. आम्ही आता जवळजवळ आठवडाभर बघायला पोलीस सकाळ संध्याकाळ रात्री रासारी तेवढी इथं जाईल. पोलीस यंत्रणा पण म्हणजे जवळजवळ सुरक्षित जे म्हणजे त्यांचा ड्युटी जे करायल्यात ती व्यवस्थित करायल्यात ते काय हे करायचं काय काम नाही काही. आत्तापर्यंत काय स्थलांतर वगैरे काय झाले? आता स्थलांतर एक थोडी बहुत म्हणजे एक 5-6 जण झाले आहेत. 5 कुटुंब झाले आहेत. जनावर काढलेत की उमेश वेळे रमेश वेळे सागर आरदारे सुंदर कुलकर्णी गोंडा आरदारे की जवळजवळ हिने म्हणजे बिचाना उचलला आहे आणि स्थलांतर करून मच्छर वगैरे म्हणजे जनावरं जी आहेत ती नेऊन दुसरीकडे स्थलांतर केल्यात. आज दिवसभर आता बघूया आता म्हणजे बहुतेक पाणी चढायच्या मार्गावर आहे म्हणजे चढायला आलं आहे थोडा पाणी काय असं उतराही नाही चढायला आले पाणी. आता बघूया संध्याकाळपर्यंत काय काय होते. आम्ही बी आता रात्री जवळजवळ सगळं मटेरियल वगैरे त्यांनी भरलं आहे. आता आम्ही 4 वाजता जवळ जनावर हल्ली होणारच आहे. जनावर स्थलांतर करून शेतामध्ये दिले जाणार आहे.